नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण मस्त असा गोडाचा पदार्थ बनवणार आहोत तर हा गोड पदार्थ सर्वांनाच आवडतो अगदी देवालासुद्धा आवडतो तर आज आपण मस्त असा शिरा बनवणार आहोत तर हा शिरा देवासाठी नाही तर सुद्धा आपण बनवला जातो तोच शिरा आज आपण पाहणार आहोत तर हा शिरा मो आणि लुसलुसित होण्यासाठी एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा रेसिपी नेहमीप्रमाणे सहित शेअर केलेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅसवर कढई गरम करून घेतलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे आणि आता आपल्याला कढईमध्ये पाऊन वाटी तूप घालायचं आहे ज्या वाटीने तूप घेतलेलं आहे त्याच वाटीचं आपल्याला प्रमाण शेवटपर्यंत ठेवायचं आहे इथे आपल्याला प्रमाण अगदी बरोबर ठेवायचं आहे त्यासाठी एकच कोणतंही माप ठेवा तर इथे मी वाटीचं माप घेतलेलं आहे आता यानंतर इथे मी काजू आणि बदाम या तुपामध्ये परतून घेणार आहे तर मी काजू आणि बदाम अख्खेच घेतलेले आहेत तुम्ही इथं बारीक चिरून कट करून घेतले तरी देखील चालेल हलकंच आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आता हे काजू आणि बदाम परतत आलेले आहेत मीडियम गॅसवर छान असे मी हे परतून घेतलेले आहे आता आपल्याला हे काजू आणि बदाम एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत काजू आणि बदाम प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर आपल्याला याच तुपामध्ये ज्या वाटीने तूप घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी रवा घालायचा आहे तरी ते मी बारीक रवा घेतलेला आहे आता तो सगळा एकदाच आपल्याला या तुपामध्ये घालून घ्यायचा आहे ज्या वाटेने तूप घेतला आहे त्याच वाटीने इथे मी रवा पण घेतलेला आहे आता आपल्याला हा रवा एकदम लो फ्लेमवर चांगला भाजून घ्यायचा आहे खुरपूस असा भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना सुद्धा एक त्याची वेगळीच टेक्निक असते तुम्ही पाहू शकता यावर हलकासा फेस यायला चालू झालेला आहे जसं जस तुम्ही रवा हा भाजत जाईल तसं तसं यावर आणखीच फेस यायला सुरुवात होते आणि जेव्हा हा फेस कमी होईल त्यावेळेस समजून जायचं की आपला हा रवा भाजत आलेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपला हा रव्यावरचा फेस कमी झालेला आहे आणि लो फ्लेमवर हा रवा सतत हलवत हलकासा कलर चेंज होईपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा आहे अगदी चार ते पाच मिनटात हा रवा भाजून तयार होतो इथे आपला रवा भाजून झालेला आहे आता आपल्याला यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालायचा आहे तरी ते मी एक चमचा बेसनपीठ घालत आहे बेसनपीठ तुम्हीसुद्धा जरूर घाला बेसनपीठ घातल्यामुळे आपला हा शिरा जो आहे ना तो एकदम मऊ लुसलुसीत तयार होतो त्यामुळे बेसनपीठ जरूर घाला तुम्हीसुद्धा आता आपल्याला हे बेसनपीठ व्यवस्थित मिक्स करून दोन ते तीन मिनिट सतत हलवत हा भाजून घ्यायचा आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे जेव्हा तूप आणि बेसनपीठ एकत्र येतं तेव्हा त्याचा खमंगपणा एक वेगळाच असतो तुम्ही ते पाहू शकता अगदी दोन ते तीन मिनिटात याचा कलर चेंज झालेला आहे आपला रवा आणि बेसनपीठ खूप छान असं भाजलेलं आहे आता यानंतर वेळ येते ती यामध्ये दूध किंवा पाणी घालण्याची तरी ते मी तीन वाटी पाणी घालत आहे आणि जर तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं नसेल तर तुम्ही काय करा यामध्ये तीन वाटी दूध घाला पण एकदाच दूध किंवा आपल्याला पाणी घालायचं आहे एक वाटी पाणी घातलं लगेच हलवायचं नाही तर आपल्याला एकदाच तिन्ही पण वाटी पाणी घालायचं आहे आणि लगेच एकदाच मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते मी तीन वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहे इथे आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि सतत हलवत राहायचं आहे म्हणजे यामध्ये गाठी होणार नाहीत तूप रवा पाणी आणि साखर यांचे प्रमाण अगदी योग्य असणे खूप गरजेचं आहे हे सर्व प्रमाण योग्य असले की आपला हा शिरासुद्धा मऊ लुसलुसीत एकदम अप्रतिम तयार होतो म्हणून आपल्याला शिरा बनवण्यासाठी एकच माप ठेवायचं आहे म्हणजे आपला शिरासुद्धा एकदम परफेक्ट तयार होतो लो फ्लेमवर सतत हलवत हा था शिरा मी परतून घेतलेला आहे आता आपल्याला यानंतर यामध्ये घालायचं आहे अगदी चिमुटभर मीठ कुठलाही गोडाचा पदार्थ बनवायचा म्हटलं की यामध्ये चिमूटवर मीठ घाला म्हणजे त्याची चव दुपटीने वाढते मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित परतून घ्यायचं आता आपल्याला यामध्ये यानंतर घालायचे आहे एक वाटी साखर ज्या वाटीने रवा घेतलेला आहे पाणी घेतलेलं आहे तूप घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी मी इथे साखर घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये साखर घालू शकता तुम्हाला गोड हवा असेल तर तुम्ही थोडीशी साखर वाढवा आणि गोड नसेल आवडत तर तुम्ही साखर यामध्ये थोडी कमी घालू शकता यामध्ये साखर घातल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि साखर घातल्यावर थोडासा हा शिरा पातळ होतो म्हणून आपल्याला सतत हलवत लो फ्लेमवर हा शिरा परतून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला व्हिडिओत ज्या वाटीने मी तूप घेतलेला आहे त्याच वाटीने इथे मी रवासुद्धा घेतलेला आहे त्याच वाटीने मी तीन वाटी पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे हे प्रमाण अगदी बरोबर आहे तुम्ही जर हे प्रमाण फॉलो केलं ना तर तुमचा हा शिरासुद्धा एकदम परफेक्ट तयार होईल याची गॅरंटी मला आहे नक्की तुम्ही हे प्रमाण फॉलो करा व्यवस्थित साखर मिक्स करून झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता इथे आपला शिरा परतून झालेला आहे आता यानंतर यामध्ये इलायची पावडर घालायची आहे आणि आपण जे काजू आणि बदाम परतून घेतलेले आहेत सुद्धा घालायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी काजू आणि बदाम अख्खेच घातलेले आहेत तुम्ही चिरूनसुद्धा घालू शकता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची लो फ्लेमवर अगदी एक ते दोन मिनिटासाठी हा शिरा वाफवून घ्यायचा आहे दोन मिनिट झालेले आहेत तरी ते आपला शिरा एकदम परफेक्ट तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा तुम्हाला अगदी जवळून दाखवते हा शिरा एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा मी ज्या व्हिडिओमध्ये टिप्स सांगितलेला आहे प्रमाण सांगितलं आहे ते तुम्ही नक्की फॉलो करा आणि नाश्त्यासाठी शिरा जेव्हा बनवाल त्यावेळेस तुम्ही एक चमचा बेसन पीठ घालून जरूर शिरा बनवा शंभर टक्के खात्री आहे मला शिरा तुमचा मऊ लुसलुशीत तयार होणार आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आवडली तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा तुमच्या आणि माझ्या आवडत्या रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.